चला जाणून घेऊयात चातक पक्ष्याविषयी आणि पाहूयात तो खरंच फक्त पावसातच पाणी पितो का पाठीकडील भाग काळा पोटाकडील भाग पांढरा डोक्यावर चोचीसारखा दिसणारा ठसठशीत काळा तुडा तांबडे तपकिरी डोळे काळी चोच काळसर निळे पाय असणारा हा चातक पक्षी पंखावर रुंद पांढरा पट्टा असल्याने उडतानाही हा पक्षी सहज ओळखता येतो याची शेपटीकडील पिसांची टोके पांढरी असतात याला इंग्रजीत पाईड क्रेस्टेड कुकू असे म्हणतात साधारणत तेहतीस सेंटीमीटर आकारमानाचा हा पक्षी पावसाळ्यात भारतात स्थलांतरित होतो हा पक्षी फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो म्हणूनच प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबांवर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असावे अर्थात ही एक कवी कल्पना आहे इतर पक्ष्यांप्रमाणेच चातकही जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो कोकिळेप्रमाणे चातकी आपली अंडी छोट्या सातभाई पक्षाच्या घरट्यात घालते या अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्यांप्रमाणेच आकाशी असतो सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात त्यामध्येच चातकाचे पिल्लूही असते चा आपल्या पिल्लांबरोबर सातभाई चातकाच्या पिल्लाला वाढवतात दमट आणि भरपूर पाणी असणारे चा प्रदेश चातकाला विशेष आवडतात तो नेहमी दाट झाडीत राहतो टोळ नाकतोडे केसाळ सुरवंट मुंग्या कोळी व क्वचित काही फळे हे त्याचे खाद्य पी 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 यू पी 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 यू असा धातूसारखा खणखणणारा आवाज काढून एकमेकांचा पाठलाग करणारे चातक भर पावसात आपल्याला पाहायला मिळतात